सगळं लग्न पार पडल्यानंतर आता त्यांना शुभेच्छा ही लव्ह द्यायला. स्टोरी जी फुलते हळूहळू त्यामध्ये काही विघ्न येऊ नो, वी शकतं आर का? व्हेरी सिन्सिअर स्टुडंट्स. ऑडियन्स तिथल्या तिथे एपिसोड बघून लगेच आम्हाला कमेंट करतं. यासाठी तुला असे छुपे कॅमेरे वगैरे लावायचे म्हणून गिफ्ट कोण देतो? शिव्या देतो. तो अपमान आणि तो पाणउतारा आम्ही सतत करतो एकमेकांना. पेजेस आहेत सागर मुक्ता फॅन क्लब म्हणा किंवा प्रेमाची गोष्टचे फॅन क्लब म्हणा, ते इथे जे रील्स बनवतात लोक तर ऍक्च्युली ते अप्रिशिएट करणार. जी फेवरेट सॉंग असतात ज्याच्यावर आमचे कुठले तरी रोमॅन्टिक सीन्स एडिट्स करू, आपल्या एडिटर्स पेक्षा सुद्धा आमचे फॅन जास्त छान एडिट करतात. हाय हॅलो नमस्कार, मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर. तर आज मी आली आहे एका खास कारणासाठी, ते म्हणजे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सेटवरती. आणि फ्रेममध्ये बघाल तर प्रेमाची गोष्ट मधले सागर आणि मुक्ता आहेत माझ्यासोबत. कारण खास आहे, कारण हेही दोघं सारंग आणि ऐश्वर्याच्या लग्नासाठी स्पेशल आले आहेत. छान दिसत आहे दोघंही, सुंदर दिसतेस मुक्ता छान, म्हणजे खरंच सांगायला मला खूप पहिल्या बघताक्षणी छान वाटलीस. काय सागर कॉम्प्लिमेंट दिलीयस? हो दिले. सेम, छान दिसते. छान तर दिसताय, पण आज काही मालिकेत घडणार आहे का? स्पेशल गेस्ट म्हणून आला आहात तर काही या मालिकेत तुमच्यामुळे ट्विस्ट निर्माण होणार आहेत का? काही नाही नाही, सांगायला आवडेल. आमच्याकडून फक्त छान शुभेच्छा आहे. आणि आम्ही सगळं लग्न पार पडल्यानंतर आता त्यांना शुभेच्छा द्यायला आलोय, त्यामुळे सगळे टर्न्स अँड ट्विस्ट झालेले आहेत. ओके, सो फायनली असे आला आहात की गेस्ट लग्न झाल्यानंतरचे गेस्ट येतात ना, तसे आले आहेत दोघही जण. बरं, काय सांगाल, तुमच्या मालिकेत सुद्धा खूप मस्त ट्विस्ट अँड टर्न्स सध्या सुरू आहेत. सागरच्या मुलामुळे जे काही ट्विस्ट अँड टर्न्स आता सध्या येत आहेत, मुक्ताच्या जवळ जातंय हे नातं खूप, किंवा छान बहरतंय हे नातं, प्रेक्षकांना जे हवं होतं ते पुन्हा एकदा पाहताना मिळतंय. काय सांगाल, आता काय बघायला मिळणार आहे पुढे? प्रेमाची गोष्ट मधले हे प्रेम किती खुलणार आहे? ऑब्व्हियसली प्रेमाची गोष्ट मालिका आहे आणि लव्ह स्टोरी ही असलीच पाहिजे, तर त्याची सुरुवात होते कुठेतरी. कुठेतरी मुक्ता आणि सागर दोघांमध्ये ते प्रेम फुलतंय हळूहळू आणि ते प्रेक्षकांना आत्ता कुठे दिसतंय, पण पुन्हा याच्यामध्ये काही काय एक वेगळा ट्विस्ट असणार आहे तो आता पुन्हा कळेल की कशा पद्धतीने ही लव्ह स्टोरी जी फुलते हळूहळू त्यामध्ये काही विघ्न येऊ शकतं का, आणि आलं तर ते त्याच्यावरती कशा पद्धतीने मात करतील, हे सगळं बघता येईल प्रेक्षकांना. नक्कीच, कारण खूप मध्ये वाद सुरू होते, अनेक गोष्टी सुरू होत्या, अगदीच आरोप वगैरे झाले होते, त्यानंतर फायनली आता पुन्हा थोडं थोडं ट्रॅकवरती येत आहे. आणि पुन्हा एकदा सानवी सावनीच्या येण्याने काही होऊ शकते का हेही प्रेक्षकांना वाटतंय. बरं, काय सांगाल, ऑफ स्क्रीन किती मजा मस्ती सध्या सुरू आहे आणि काही प्रँक्स वगैरे किंवा काही किस्से वगैरे घडलेत का आता सेटवरती दरम्यान काही? नो, वी आर व्हेरी सिन्सिअर. नो प्रँक्स, नथिंग. असे काही सांगावे असे नाही, काही म्हणजे जरा शांत लोक होत आम्ही दोघही, त्यामुळे तुला काही फार मटेरियल मिळणार नाही. म्हणजे काही स्पेशल गिफ्ट वगैरे का कोणी दिलंय का? छान अप्रिशिएशन एखाद्या काहीतरी छान केलंय, सीन दिलाय म्हणून असं कधी झालंय का? कारण लहान मुलं सुद्धा खूप छान चांगल्या प्रकारे करतायत. हो, त्यांना तिथल्या तिथेच ती पावती मिळते आणि आजकाल आम्ही एक दुसऱ्याला गिफ्ट वगैरे देण्यापेक्षा ऑडियन्स तिथल्या तिथे एपिसोड बघून लगेच आम्हाला कमेंट करतं सोशल मीडियामुळे, त्यामुळे ती पोहोचपावती तिकडून जास्त लवकर येते, त्यामुळे सगळं हसत खेळ सुरू आहे शूट. नक्कीच. बरं, मला किस्सा हवा होता पण आता मिळत नाहीये. ठीक आहे, रॉंग कपल. पण ठीक आहे, पण छान छान कॉस्ट्युम वगैरे खूप छान आहेत, बऱ्यापैकी छान दिसतेत स्क्रीनवरती, खूप चांगल्या प्रकारे स्टोरी पुढे जातेच आहे. बाकीचे कॅरेक्टर सुद्धा तितकेच छान छान प्रकारे स्टोरी पुढे जायला छान प्रकारे दिसतच आहे. पण ऑफ स्क्रीन काही घडतंय का हे मला जाणून घ्यायचं होतं, पण ते मिळत नाहीये मला इथून. पण यासाठी तुला असे छुपे कॅमेरे वगैरे लागतील, बट स्टील यू विल बी सो डिसअपॉइंटेड, कारण इथले ऍक्टर्स जातात, सिंगरतात, येतात आपल्या आपल्या. बरं, आज गिफ्ट दिले नाहीयेत, पण काही गिफ्ट द्यायचा विचार आहे का एकमेकांसाठी? जर सागरसाठी गिफ्ट द्यायचं असेल किंवा ऍज अ फ्रेंड म्हणून त्याला गिफ्ट काय द्यायचं असेल तर काही विचार केला त्याच्याशी काय द्यायला? फ्रेंड म्हणून गिफ्ट कोण देतो? शिव्या देतो. घालून पाडून बोलतो आपण एकमेकांना. आणि तो अपमान आणि तो पाणउतारा आम्ही सतत करतो एकमेकांचा मालिकेत सुद्धा आणि ऑन स्क्रीन सुद्धा.
दीदी तू तू मेमे छान असते तुमची. सागर खरंच विचारते काय द्यायला आवडेल त्याच्या श्रीला. काहीच नाही, एक शाल जोडे. शाल दिली तर चालेल. हे मटेरियल मिळालंय तुला. नाही खरंच तुमचे फॅन्स खूप वाढतायत आणि कमेंट्स छान छान असतात. अगदीच तुम्ही वाचत असाल की नाही माहिती नाही, पण प्रोमो खाली अनेक छान छान कमेंट्स असतात. अरे तुम्ही ऑब्व्हियसली लीड ऍक्टर. आम्ही सगळ्या फॅन्सचे कमेंट्स वाचतो. सगळे जे काही आमचे फॅन पेजेस आहेत, सागर मुक्ता फॅन क्लब्स म्हणा किंवा प्रेमाची गोष्टचे फॅन क्लब्स म्हणा, तर इथे जे रील्स बनवतात लोक तर ऍक्च्युली ते अप्रिशिएट करणार काही. इतकी सुंदर सुंदर आणि बरेचदा आमची फेवरेट सॉंग असतात ज्याच्यावर आमचे कुठले तरी रोमॅन्टिक सीन्स एडिट्स करून लावले जातात आणि त्या सगळ्या फॅन्स. पण असे की पहिल्या एपिसोड पासून आतापर्यंत कोलाज वगैरे करतात, म्हणजे त्या सगळ्या फॅन्स ना तुझ्या निमित्ताने आम्हाला सांगायला आवडेल की आम्ही सेटवर आता पर्सनली तुम्हाला भेटून हे सांगू शकत नाही किंवा प्रत्येकाला कमेंट मध्ये हे लिहिणं शक्य होत नाही, पण आता हे निमित्त मिळालंय तर आम्ही सेट्सवर बरेचदा असं म्हणतो की आपल्या एडिटर्स पेक्षा सुद्धा आमचे फॅन्स जास्त छान एडिट करतात आमचे रील्स आणि आमचे डायरेक्टर खूप एन्जॉय करतात. आमचे डिरेक्टर गिरीश वसई करते तर म्हणजे प्रत्येक फॅनने केलेलं रील हे आम्हाला डीएम वर दोघांना पाठवतच असतात. हा मी पण त्यांच्या डीएम स्टोरी वरती बऱ्याचदा बघितले, ते शेअर करतात बऱ्याचदा. नक्कीच, सो थँक्यू सो मच दोघांनाही आणि असंच मनोरंजन करत राहा आणि तुमचे फॅन्स नक्कीच तुमचे नवीन नवीन कोलाज बनवत राहतील आणि याही इंटरव्ह्यूचे कोलाज व्हायचं अशी माझी इच्छा आहे. थँक्यू थँक्यू सो मच.